सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। शेतातील झाडे तोडू नका म्हणाल्याच्या कारणावरून 37 वर्षीय महिलेच्या हाताला चावा घेऊन डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी तथा जखमी माधुरी बिरप्पा आकळे या सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नोकरीस असून दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 दरम्यान शेतातील सामायिक विहिरीवर घरातील लाईट चालू करण्यास जात असताना विहिरीच्या कडेला फिर्यादीस झाडे तोडण्याचा आवाज ऐकू आल्याने जवळ जाऊन पाहिले असता आरोपी जाऊ ललिता ही झाडाखाली उभी होती तर झाडावर तिचा मुलगा विजय हा झाड तोडत होता। फिर्यादीने आरोपी ललिता हिस तुम्ही झाड तोडू नका झाडे आमच्या हिश्यात आहेत असे म्हणल्यावर त्यांनी शिवीगाळ करून तुझा आम्हाला बोलायचा काय संबंध असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली। यावेळी झाडावरून आरोपी तथा मुलगा विजय खाली उतरून तिथे पडलेली काठी घेऊन पाठीवर पायावर मारले तर यावेळी धीर देवप्पा याने पळत येऊन पडलेला कोयता घेऊन तिच्या डोक्यात मारहाण केली तर जाऊ हिने हाताचा चावा घेतल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाली असून तिला बहीण संगीता निमगरे हिने शासकीय रुग्णालय सोलापूर येथे उपचारासाठी दाखल केले असून तिचा उपचार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।